परमेश्वराच्या कृपेने आज अद्भुत रीतीने तुम्हा सर्वांच्या समवेत संवाद साधण्याची संधी लाभली आहे आणि यासाठी परमेश्वराला स्तुती गौरव सन्मान प्रशंसा आणि धन्यवाद असो. आज विशेष करून आम्ही तारण काय आहे, उद्धार काय आहे या विषयाकडे लक्ष देऊया आणि या संदर्भामध्ये आम्ही महत्वपूर्ण अशा गोष्टी जाणून घेऊ. जगामध्ये अनेक लोक सुरुवातीपासून तारण किंवा मोक्ष प्राप्तीसाठी झडत राहिले आहेत. ऋषी मुनी पहाडांवर जाऊन, खोल दऱ्यांमध्ये जाऊन उपास तपास करत, तपस्या करत मोक्ष प्राप्तीसाठी झडत राहिले. मग हा मोक्ष आहे काय? मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती कशापासून? मुक्ती पापांपासून, मुक्ती मृत्यूपासून, मृत्यूच्या सर्व त्रासांपासून, म्हणजे अर्थात त्यानंतर प्राप्त होणाऱ्या नरकापासून, नरकाग्नीपासून, आणि मुक्ती सैतानापासून, वाईटापासून. आणि अशा प्रकारे ही मुक्ती प्राप्त करून जिवंत देवाशी पूर्णपणे एक मन आणि सरळ संबंधामध्ये येऊन त्याचे प्रिय होऊन, त्याचे स्वतःचे लोक होऊन, त्याचे लेकर होऊन, त्याच्या समवेत अनंत काळासाठी समय व्यतीत करण्याकरता त्याच्याकडे म्हणजे स्वर्गात जाता येऊ शकावं, यालाच मुक्ती किंवा मोक्ष किंवा तारण म्हणतात. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास तारण किंवा मोक्ष म्हणजे पाप क्षमेचा अनुभव. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही विशेष काही पाप केलेले नाहीयेत. अनेक लोक स्वभावी सांगायला फार लवकर तत्पर असतात, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे भरले आहेत. बघा, होऊ शकतं की तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर फार मोठमोठ्याली पापे केली नसतील, परंतु लहान सहान चुका पाप हे माणसांकडून होतच असतात. उदाहरणार्थ लहान लेकर सुद्धा खोटं बोलतात, लबाड्या करतात, चोऱ्या करतात, मग ते लहान सहान प्रमाणात का असेना, पण हे सगळं काही माणसांकडून होत असतं. जिवंत देव पवित्र आहे, तो परिपूर्ण आहे, तो परमशुद्ध आहे, तो परम पवित्र आहे आणि त्याला कुठल्याच प्रकारची कमतरता किंवा एकही पाप चालत नाही. परमेश्वराने जो पहिला मनुष्य आदम आणि त्याच्यासाठी स्त्री हव्वा तयार केले, त्यांनी काही फार मोठे फार मोठ्या प्रमाणावर पाप केली नव्हती की ज्यामुळे ते परमेश्वरापासून दूर झाले. त्यांनी फक्त एक पाप केलं. त्यांना सांगितलं होतं की बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. त्यांनी ते खाल्लं आणि त्यामुळं ते पापी झाले, ते जिवंत देवापासून दूर घालवून देण्यात आले, एदेन बागेमधून त्यांना काढून टाकण्यात आलं आणि त्यांच्यावर परमेश्वराचे शाप आले. त्यामुळंच मनुष्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची समस्या, त्रास, क्लेश, दुःख, यातना, पीडा हे सर्व काही पापामुळे. तर आम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात येते की मनुष्यांच्या जीवनातील सर्व त्रासांचं मूळ कारण पाप आहे आणि प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की आपण सर्व प्रकारच्या त्रासांपासून, क्लेशांपासून मुक्त व्हावं, आजारांपासून मुक्त व्हावं आणि परमेश्वरासमवेत तुमचा अनंत काळ व्यतीत करण्यासाठी निघून जावं हे प्रत्येकाला वाटत असतं. परंतु यामध्ये सर्वात मोठा अडसर जो आहे तो पापाचा आहे आणि म्हणून जर पापाला तुम्ही दूर केलं तर परमेश्वराशी तुमचा समेट होऊ शकतो आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासांपासून, क्लेशांपासून, वाईटापासून मुक्ती प्राप्त होऊ शकतो. परिपूर्णपणे आनंदमय स्थितीमध्ये परमेश्वराकडे आपला आनंद काळ व्यतीत करावा हे प्रत्येकाला वाटत असतो. तर पापाचा अडसर जर दूर केला गेला तर निश्चित रीतीने तुम्ही परमेश्वरासमवेत अनंत काळासाठी आनंदामध्ये आपला संपूर्ण अनंत काळाचा समय व्यतीत करू शकता. आता प्रश्न असा पडतो की ह्या पापाचा जो रोग आहे, पापाचा जो अडसर आहे, हा जो फार मोठा असा त्रास आहे मनुष्यांच्या जीवनामध्ये पापाचा, याला दूर करायचा कसं? हा फारच गंभीर असा विषय आणि प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी लोकांनी, मनुष्यांनी बराच प्रयत्न केला. मनुष्यांनी चांगले कर्म करणं आणि वाईटापासून दूर राहणं हे क्वचित त्यांच्यासाठी योग्य आहे, परंतु एक गोष्ट आहे, चांगली कर्म केल्यामुळं तुम्ही संपूर्णतः आपल्या पापांपासून मुक्त होऊ शकत नाही.
त्याचं कारण असं आहे की विचार करा, जर तुम्ही कोणाचे 5 लाख रुपये देणं आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे जाऊन म्हणता की ठीक आहे मी तुझं 5 लाख रुपये देणे आहे, परंतु सध्या तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, तर तू असं कर ते 5 लाख रुपये सध्या विसरून जा आणि मला नवीन 1-10 लाख रुपये दे आणि मी त्यावर धंदा करीन आणि नंतर तुझे 5 लाख रुपये आणि हे 10 लाख परत करेन. तो व्यक्ती तुम्हाला 10 लाख रुपये देईल का बरं? निश्चितच नाही. कारण जोपर्यंत तुम्ही आधीचा हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत नवीन तुम्हाला काही भेटणं शक्य नाही. मनुष्यांच्या पापसंबंधाने सुद्धा असंच आहे. मनुष्य दररोज आणि दररोजच अनेक पाप करत असतात, कळत आणि न कळत. जोपर्यंत ते आपल्या या सर्व पापांचा हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत नवीन चांगली कर्म करणं आणि संपूर्णतः नवीन चांगली कर्म करणं हे त्यांना शक्य होणार नाही. जरी ते बदलले आणि काहीच प्रमाणात चांगली कामं करायला लागले तरीही त्यांच्या पापिष्टपणाचा स्वभाव मूळतः अगदीच त्यांच्यापासून निघून जात नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून चुकाही होत राहतात या जगामध्ये असताना आणि शरीरामध्ये असताना. आणि अशा प्रकारे ते कितीही प्रयत्न करत असल्याने झटत असले तरी त्यांच्या पापांचा जो हिशोब आहे तो त्यांच्या पुण्यांच्या हिशोबापेक्षा अधिकच असतो. आणि म्हणून काहीही करून मनुष्यांना आपल्या पापांपेक्षा अधिक पुण्य करत जाणं किंवा आपल्या पापांसाठी पूर्ण किंमत मोजणं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे स्वप्रयत्नांनी परिपूर्ण रीतीने पापांना नाहीसं करणं हे शक्य होत नाही. मग काय माणसांनी त्यामुळं सरळ आता नरकात जायचं का? त्यांच्यासाठी उपाय काय, काय करावं त्यांनी? खर तर मनुष्य स्वतःसाठी काहीच करू शकत नव्हते आणि नाही, त्यामुळंच परमेश्वराने त्यांच्यासाठी सर्व काही ते केलं. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तो त्याचा एकुलता एक पुत्र जो त्याने संपूर्ण जगावर प्रीती केल्यामुळे दिला, त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो महान प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः देव, जो देवाचं व्यक्त स्वरूप, देवाचा शब्द, ज्याने हे संपूर्ण सृष्टी, हे संपूर्ण आकाश आणि पृथ्वी, त्यावरील सर्व काही दृश्य आणि अदृश्य सगळं काही त्याने निर्माण केलं, त्याच्यासाठी त्याच्या ठाई त्याच्याद्वारे सगळं काही निर्माण झालं, तो स्वतः देह धारण करून या जगामध्ये आला. या जगामध्ये येऊन त्याने मनुष्यांसाठी गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि तो नम्रपणे साधारण अशा मनुष्याप्रमाणे माणसांमध्ये वावरला. त्याने जगामधील लोकांना देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता सांगितली. देव कसा आहे, तो काय अपेक्षा करतो, तो मनुष्यांवर किती प्रीती करतो हे त्याने माणसांना स्पष्टपणे समजावून सांगितले. तो अनेक दाखल्यांच्या द्वारे मनुष्यांशी बोलला. त्याने देवाच्या राज्याविषयीची गुजवे किंवा रहस्य ही त्यांना प्रगट केली आणि त्याच्या शिष्यांनाही त्याने एवढं सामर्थ्य दिलं की ते अद्भुत प्रकारचे महत्कृत्य करत गेले. लोक त्याच्याकडे लोटत होते सगळीकडून सर्व दिशांनी, कारण तो त्यांचे आजार बरे करत होता, तो त्यांना भूतांपासून मुक्त करत होता, तो त्यांना सर्वस्वी परिपूर्ण रीतीने आरोग्य प्रदान करून केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक आरोग्य प्रदान करून त्यांचा देवाशी संबंध सरळ करून देत होता आणि म्हणून लोक सर्वस्वी त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करत त्याच्याकडे लोटत होते. आणि अशामध्ये तो हे सगळं काही करत असताना त्याचं लक्ष मात्र एकसारखं, तो जे महान आणि सर्वात महत्वपूर्ण कार्य करण्यासाठी या जगामध्ये आला होता त्याकडे लागलेले होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे परिपूर्ण बलिदान. तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो परमपवित्र, तो देवाचा कोंकरा, तो मनुष्यांच्या पापांसाठी स्वतःच रक्त सांडून किंमत भरण्यासाठी आलेला होता. त्याच्या भाषणांमध्ये आम्ही एक गोष्ट विशेष करून लक्षात घेतो की तो वेळोवेळी समयोसमयी आपल्या होणाऱ्या महान बलिदानाविषयी बोलत राहिला आणि समय आलेला असताना तो क्रूस खांबावर सर्व मानव जातीसाठी बलिदान झाला. आमची हाते पाप करतात म्हणून त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले. आमचे पाय पाप करतात
म्हणून त्याच्या पायामध्ये खिळ ठोकण्यात आले. आमच्या मस्तिष्कातून वाईट विचार निघतात म्हणून त्याच्या मस्तिष्कामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट खोचण्यात आला. आमची पाठ देवाकडे असते आणि आम्ही वाईटाच्या मार्गात चालत असतो म्हणून त्याच्या पाठीवर चापकांचे 39 फटके मारण्यात आले. आमचं हृदय कपटी असतं आणि म्हणून त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसण्यात आला. मनुष्यांच्या सर्व पापांविषयी जी सर्व शिक्षा भोगाव्याची होती ती सर्व त्याने स्वदेहावर भोगून घेतली. यासाठी की जो कोणी आता त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या विश्वास ठेवण्याद्वारे त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तो मारला गेला, सर्व दुःखे त्रास क्लेश यातना पीडा जी आम्ही भोगाव्याची होती ती आमच्या ऐवजी त्याने भोगून घेतली. पण देव असतो, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर तो पुन्हा गौरवाने पिता परमेश्वराच्या द्वारे उठवण्यात आला. कारण देवाला मरणाच्या अधीन असणं शक्य नाहीये, ते तर आमच्यासाठी त्याने सहन करून घेतलं, परंतु तो अनंत काळासाठी जिवंत आहे. मृत्यू त्याने निर्माण केलेली एक स्थिती आहे, ती स्थिती त्याला आपल्या कब्जात ठेवू शकत नाही. महान देव, देवाचा एकुलता एक पुत्र, देवाचं व्यक्त स्वरूप प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि तो आज जिवंत आहे. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो जीवन देणारा असा आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व की ज्यांना मोक्ष, ज्यांना तारण हवं आहे, ते सर्व आम्ही सर्व सर्व मानव जातीने त्याच्याकडे येऊन आपल्या पापांची कबुली करावी आणि क्षमा मागावी आपल्या पापांसाठी आणि त्याच्यावर विश्वास व्यक्त करावा, किंवा त्याने आमच्यासाठी जे परिपूर्ण कार्य केलेलं आहे त्याद्वारे आम्हाला मोक्ष किंवा मुक्ती किंवा तारण किंवा सार्वकालिक जीवन हे प्राप्त होते.